नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बहिरम यात्रेबद्दल. बहिरम यात्रा म्हणजे विदर्भातील सर्वात मोठी यात्रा आणि बहिरम मंदिराबद्दल. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया मंदिराचे रहस्य, मंदिराची माहिती आणि यात्रेबद्दल. बहिरमबुवाचे मंदिर जवळपास 125 फूट उंचीवर आहे. त्याच्या शेजारी गणेशाची 8 ते 10 फूट उंच सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर दगडाचा नंदी आहे. 2.5 एकराच्या परिघात हा मंदिर परिसर आहे. त्यानंतरच्या खालच्या बाजूस सुमारे 100 एकरात यात्रा भरते. बहिरमबुवाची सध्याची मूर्ती भव्य दिसत असली तरी पायथ्याशी एक दगडाचा चौतरा आहे. त्याखाली भैरव घोड्यावर बसलेले असल्याचे मानले जाते. आधी एका सुपारी एवढा देव तयार करण्यात आला होता. त्यावर शेंदूर लोणी लावण्यात येत होते. शेंदूर लोणी दूध तुपामुळे पुढे मोठी मूर्ती तयार झाल्याचेही काहीजण सांगतात. येथे नवस फेडण्यासाठी अनेक प्रदेशातून लोक येतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी परिसरातील महिला येथे पूजेसाठी येतात. गुळ, पुटाने, रेवड्या हा या देवाचा मुख्य प्रसाद आहे. पूर्वी येथील यात्रा नागदिवाळीपासून सुरू होत असे. कालांतराने त्यात बदल होत गेला. आता सरकारी आदेशानुसार 20 डिसेंबर ते 31 जानेवारी या काळात ही यात्रा भरते. या यात्रेच्या स्वरूपात काळानुरूप बदल झाला आहे. पूर्वी सरदार मंडळी आपापल्या शक्तीचे प्रदर्शन करीत होते. घोडे सैनिकासह राऊट्या टाकलेल्या असत. त्यानंतर काळात गावोगावचे श्रीमंत प्रतिष्ठित नागरिक राहुट्या तंबू डेरे टाकून येथे मुक्काम करीत असत. बहिरमची यात्रा साधारण 350 वर्षाहून अधिक काळापासून भरते. काहींच्या मते ती 1000 वर्षापासून भरत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले बहिरमबुवा हे लोकदैवत आहे. या ठिकाणबाबत एक आख्यायिका आहे. शंकर पार्वती प्रवास करीत असताना एकदा या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी निसर्गकुशीत हे ठिकाण पार्वतीला आवडले. पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली. त्यावर शंकराने माझा एक अंश नेहमीसाठीच या ठिकाणी ठेवतो असे सांगितले. शंकराचे रुद्ररूप असलेले हे ठिकाण भैरवाचे ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले. भैरवाचा अपभ्रंश होऊन कालांतराने हे बहिरम नावाने ओळखले जाऊ लागले. या ठिकाणी शिव पार्वतीने 3 दिवसाचा मुक्काम केला होता. त्यामुळे त्यांच्या स्नानासाठी दैवी शक्तीने खास काशीचे पाणी आणण्यात आले. त्या पाण्याचा इथला काशी तलाव प्रसिद्ध आहे. याशिवाय त्या तलावातून पूर्वीच्या काळी भांडी कुंडी निघत होती. ती भांडी घेतल्यानंतर ती परत करण्याची अट होती. काही व्यक्तींनी ती भांडी चोरून नेल्यामुळे तेथून भांडी येणे बंद झाल्याची आख्यायिका आहे. तो भांडी तलावही येथे आहे परंतु मृतावस्थेत. येथे विश्वामित्र कपिल ऋषींनी काही दिवस तप केल्याचेही सांगितले जाते. तर मित्रांनो, आपल्याला विदर्भातील बहिरमबुवाची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. धन्यवाद मित्रांनो.